ओम नमो नारायणा नमस्कार परिवर्तिनी एकादशीच्या निमित्ताने परिवर्तिनी एकादशी महात्म्य कथा अवश्य श्रवण करावी चला श्रवण करूया परिवर्तिनी एकादशीचं वामन अथवा पार्श्व एकादशी असे सुद्धा म्हणतात ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये पार्श्व एकादशीचे महात्म्य वर्णन केलेले आहे युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले हे जनार्दन भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी व्रताचे नाव काय आहे हे व्रत करण्याचा विधी आणि व्रत केल्याने कोणते फळ प्राप्त होते याविषयी मला विस्तृतपणे सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजन या एकादशीचे नाव पार्श्व एकादशी आहे या व्रताच्या पालनाने व्यक्ती सर्व पापातून मुक्त होतो आणि तिला मुक्ती प्राप्त होते या एकादशीचे केवळ महात्म्य श्रवण केल्याने व्यक्ती सर्व पापातून मुक्त होतो वाजपेयी यज्ञ करूनही जे फळ प्राप्त होत नाही ते फळ या व्रतपालनाने प्राप्त होते या एकादशीला जयंती एकादशी एकादशी एकादशीही म्हणतात या एकादशीच्या दिवशी भगवान श्री वामनदेवांची उपासना करावी त्यामुळे व्यक्ती आध्यात्मिक जगताची प्राप्ती करते या एकादशीच्या दिवशी भगवान मधुसूदन आपल्या डाव्या कोशीवरून उजव्या कुशीवर येतात त्यामुळे या एकादशीचं पार्श्व एकादशी असे म्हणतात युधिष्ठिर महाराजांनी विचारले हे जनार्दन मला काही शंका आहेत हे देवदेवेश्वर तुम्ही कसे झोपी जाता कशा प्रकारे कूस बदलता चातुर्मासाचे पालन कसे करता तुम्ही झोपता तेव्हा इतर लोक काय करता तुम्ही महाराजांना पाशांनी का बांधता हे स्वामी माझे हे सारे संशय कृपा करून दूर करा भगवान श्रीकृष्ण म्हणाले त्रेतायुगामध्ये दैत्य कुळामध्ये जन्मलेला बली नावाचा माझा एक भक्त होता आपल्या परिवारासह तो माझी पूजा अर्चना करायचा त्याने ब्राह्मणांची पूजा केली होती आणि अने अनेक यज्ञ देखील केले होते त्यामुळे लवकरच तो इतका बलशाली झाला की त्याने इंद्राला पराजित केले आणि तो स्वर्गाचा राजा झाला सारे देवी देवता अनेक ऋषींसह माझ्याकडे आले आले त्यांच्या कल्याणार्थ मी वामन अवतार घेतला आणि बलिराजा जेथे यज्ञ करीत होता तेथे ते पोहोचलो मी बलिराजाकडे तीन पावले भूमी मागितली यापेक्षा अधिक मागण्याची विनंती मला बलिराजाने केली परंतु मी केवळ तीन पावले भूमीच हवी म्हणून निर्धाराने सांगितलं तेव्हा त्याने कोणताही विचार न करता मला तीन पावले भूमी दान केली मी त्वरित महाकाय रूप धारण करून एका पावलामध्ये सप्तपाताळ घेतले तर दुसऱ्या पावलामध्ये आकाशसह सर्व सात लोक घेतले आणि तिसऱ्या पावलांसाठी जागेची मागणी केली तेव्हा बलीने नम्रतेने स्वतःचे मस्तक पुढे केले त्याच्या नम्रतेने प्रसन्न होऊन नित्य त्याच्या समवेत राहण्याचा मी त्याला आशीर्वाद दिला त्याच एकादशी दिवशी वामदेवांच्या विग्रहाची स्थापना बली महाराजांच्या निवासस्थानी करण्यात आली माझा दुसरा विग्रह क्षीरसागरामध्ये अनंतशेषावर स्थापन करण्यात आला शयन एकादशीपासून ते उत्थान एकादशीपर्यंत मी नेत्रिस्त असतो या चार महिन्यामध्ये प्रत्येकाने माझी विशेष पूजा करावयास हवी चातुर्मासामध्ये येणाऱ्या सर्व एकादशीचे प्रत्येकाने दृढतेने पालन करावयास हवे या एकादशीच्या व्रतपालनामुळे सहस्र अश्वमेघ यज्ञ केल्याचे फल प्राप्त होते धन्यवाद